कोल्हापूर नरसिंहवाडी येथील कृष्णा नदी पात्रातील बेकायदेशीर वाळू चोरी करण्याखेर महसूल विभागाने रोखली। हजारो पोती वाळू जप्त करून पुन्हा नदी पात्रात ओतली। शिरोळ तालुका हा कृष्णा व पंचगंगा नद्यांच्यामुळे वाळूचे आगार समजले जाते। सध्या हरित लवादाने संक्षण पंपद्वारे वाळू उपसाच बंदी घातल्याने सर्वत्र वाळू उपसा बंद आहे। सर्वोच्च न्यायालयानेही नदी प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करून यांत्रिक बोटीद्वारे उपशास बंदी घातली आहे। असे असताना औरवाड येथील काही वाळू तस्करांकडून रात्री अपरात्री मंदिरासमोर बेकायदेशीर वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। दत्त मंदिरासमोर कृष्णा नदी पात्रात नदीच्या काठावर 2 फूट पाण्यात उतरून प्लॅस्टिकच्या पोत्यात वाळू शेकडो तरुण भरत आहेत। ही भरलेली वाळू मोटरसायकल नदी किनाऱ्यालगत आणून चोरी केली जात आहे। त्याबाबत ग्रामस्थांनी कुरुंदवाड पोलीस व महसूल विभागाला कळवून देखील कोणीच अद्याप कारवाई केली नसल्याने वाळू तस्कर मोकाट झाले असून दिवसेंदिवस वाळू चोरणारी संख्या वाढत आहे। दत्त मंदिरासमोर नदी पात्रातले पाणी कमी झाल्यामुळं वाळू उघडी पडली आहे। त्यामुळं रात्री अपरात्री काही वाळू तस्कर येऊन रात्री वाळू चोरून नेण्याचा प्रकार घडत आहे। शनिवारी रात्री काही वाळू तस्करांनी हजारो पोतीमध्ये वाळू भरून नदीपात्रात ठेवलेले समजल्यावरून आम्ही आपल्या मंडळातील तलाठीण घेऊन नदीपात्रात जाऊन पाहिले असता वाळू काढले आल्याचे दिसून आले। त्यानंतर काही ग्रामस्थांच्या मतीनं सर्व नदीपात्रात पुन्हा वाळू ओतून पोती रिकामी केली आणि तसेच यापुढे जर वाळू तस्करांनी वाळू चोरी करताना आढळलेस दिसलेस त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाईल।